पारितोषिक आहे. जर अरबाज फरहान आणि आदित्य कदम या दोघांनी जर आपल्या गोलंदाजीमध्ये विकेट घेतला, हॅट्रिक घेतला, तर समीर सुतार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आपल्याला लागलेलं आहे, याची दोघांनी नोंद घ्यायची आहे. अनघा 11 कडून, सॉरी तैमूर 11 कडून पहिला गोलंदाज आहे अरबाज. या सामन्यासाठी समीर सुतार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. फरहान आणि आदित्य कदम या दोन्ही खेळाडूंनी आपल्या गोलंदाजामध्ये लागोपाठ विकेट जर घेतल्या तर 501 रुपयाचं पारितोषिक आपल्याला मिळेल, यांनी याची नोंद घ्यायची आहे. फरहान पहिले षटक घेऊन येतोय, तो तैमूर 11 संघाकडून सामना करेल प्रदीप. फरहानचा पहिला चेंडू, प्रदीपने सूर्यकसा तटवलेला चेंडू, एक धाव मिळालेली आहे, धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या झालेली आहे बिनबाद एक. स्ट्राईकला आलाय तो जितेंद्र पाटील, एक नावाजलेला फलंदाज या पंचक्रोशीतला. फरहानचा दुसरा चेंडू, सामना करतोय जितेंद्र, पाहूया जितेंद्र काय करतोय आपल्या संघासाठी. पहिला दुसरा चेंडू आणि सूर्यकसा तटवलेला चेंडू आणि एक धावत चोरून काढलेली आहे, एक धावावरती समाधान मानावं लागले ते आशिष साऊंड सर्व्हिस या संघाला. धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या झालेली आहे ती दोन. पहिलं षटक चालू, सामना करेल बाळा. बाळा बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. बाळाला चेंडू काही समजला नाही, चेंडू मात्र निर्धाव जातोय. पुढचा चेंडू फरहानचा, सामना करतोय प्रदीप आणि हा वाईट चेंडू अंपायरने वाईट घोषित केलेला आहे, धावसंख्या मात्र एकने वाढते, धावसंख्या झालेली आहे ती तीन. पहिल्या षटकातला चौथा चेंडू, सामना करतोय प्रदीप. प्रदीपने सूर्यकसा तटवला चेंडू, सूर्यकशी फिल्डिंग पाहायला मिळते ते आदित्यकडून आणि चौकार वाचवलाय तो आदित्याने, धावसंख्या मात्र एकने वाढली, धावसंख्या झालेली चार. पुन्हा एकदा जितेंद्र, सामना करेल फरहानचा. सूर्यकशी गोलंदाजी करताना पाहायला मिळते तो फरहान. जितेंद्रने सूर्यकसा तटवला चेंडू, या ठिकाणी पाहूया आणि पाटील बाद. आशिष साऊंड संघाला पडलेला पहिला धक्का पाटीलच्या स्वरूपात, ग्राउंड खराबी असल्या कारणामुळे हा रनआउट द्यावा लागला तो आशिष साऊंड संघाला. पाटीलची धावसंख्या झालेली ती आठ, एक बाद आठ. सूर्यकशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती फरहानकडून. पाहूया आता दुसरं षटक कोण घेऊन येतंय ते. मला वाटतं स्वतः कर्णधार आदित्य कदम या ठिकाणी दुसरं षटक घेऊन येतील. आठ आठ, आदित्यचा सामना करेल अथर्व. आता आदित्यचा पहिला चेंडू, पाहूया अथर्व काय करतोय. आणि आदित्यने हा टाकलेला नो बॉल. पहिल्या षटकात दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू नो बॉल, धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या झालेली आहे ती नऊ. पुढचा चेंडू आदित्यचा, अथर्वला काही समजलेला नाही, चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे. सूर्यकशी गोलंदाजी करतो तो आदित्य उर्फ दादू. दादूचा पुढचा चेंडू, सूर्यकसा तटवलेला एक साईडला, पाहूया त्या ठिकाणी किती धाव मिळतात त्या. आणि सूर्यकसा चौकार, गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले त्या तैमूर 11 संघाकडून. धावसंख्या चारने वाढते, धावसंख्या झालेली आहे ती 13. दुसरं षटक चालू, दादूचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा तटवला चेंडू, त्या ठिकाणी पाहूया किती धाव मिळतात ते. धावसंख्या एकवरती समाधान मानावं लागले, धावसंख्या झालेली 14. दादूचा पुढचा चेंडू आणि सूर्य एक असा बोल्ड काढलाय तो प्रदीपचा आणि प्रदीपच्या रूपाने पडलेला हा दुसरा धक्का. धावसंख्या स्थिरावते 14, दोन बाद 14. स्वतः कर्णधार
मनोज सुतार पाहूया संघासाठी काय करतात ते। मनोज सुतार सामना करतील दादूचा, पाहूया दादू काय करतोय ते। मनोज सुतार यांना चेंडू काय समजलेला नाही, चेंडू निर्धाव गेलेला आहे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा दादू आणि हा वाईड चेंडू, धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या 15। दुसरा षटक चालू, दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू आणि पाहूया पुन्हा एकदा वाईड, धावसंख्या एक ने वाढते, धावसंख्या झालेली 16। पुन्हा एकदा दादू सूर्यकसा तटवले, एक साईडला पाहूया त्या ठिकाणी किती धाव मिळतात, त्या एक धावावरती समाधान मिळवले ते। पुन्हा एक पाहूया धावसंख्या झालेली 17। दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 17, 2-17। पुढचा षटक घेऊन येत आहे तो सागर ना, सागर, सागरचा सामना करेल मनोज। सागरचा पहिला चेंडू सामना करतोय मनोज, मनोज पाहूया काय करतोय। मनोजाने तटवले चेंडू, एक धाव चोरून काढलेली आहे, एक धावेवरती समाधान मानावं लागतंय, धावसंख्या झालेली ती 18। पुन्हा एकदा अथर्व, अथर्व सामना करेल सागरचा, सूर्य कसा तटवले चेंडू त्या ठिकाणी चौकार, सूर्य कसा चौकार पाहायला मिळतोय। तर अथर्वच्या बॅटमधून धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या झालेली आहे ती 22, 2-22। सागरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अथर्व, अथर्व नक्कीच या सुद्धा चेंडूवरती तटवण्याच्या प्रयत्नात असणार, पाहूया काय होतंय। सागरचा चेंडू अथर्व आणि हा नो बॉल आणि पाहूया त्या ठिकाणी किती धाव मिळतात, त्या एक धावेवर समाधान मानवले, धावसंख्या मात्र 2 ने वाढणार आहे, धावसंख्या झालेली आहे ती 24। तिसरा षटक चालू, पुन्हा सागरचा सामना करेल मनोज आणि मनोजने ऑफ साईडला तटवले चेंडू, पाहूया चौकार, मनोजच्या बॅटमधून निघाला चौकार, धावसंख्या पुन्हा एकदा 4 नवी वाढते, धावसंख्या झालेली ती 28, 2-28। सागरचं काही महागड षटक पाहायला मिळत आहे ते तैमूर 11 संघाकडून, कारण संघ मालक अब्रार मुंगरुसकर यांना काहीसं टेन्शन येताना। पुन्हा एकदा सागर, मनोजाला चेंडू समजलेला नाही, चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे। पुन्हा एकदा, पुन्हा एकदा सागर सामना करतोय मनोज, मनोजने सूर्यकसा तटवला चेंडू त्या ठिकाणी सूर्यकसा चौकार पाहायला मिळतो मनोजच्या बॅटमधून, धावसंख्या मात्र 4 ने वाढते, धावसंख्या झालेली आहे 32, 2-32। तिसरा षटक चालू, पाहूया तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल कदाचित हा, आणि सागरचा पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा मनोजला काही समजलं नाही, पण चेंडूवरती एक धाव मात्र चोरून काढलेली आहे, पाहूया दुसरी धाव होते का, नाही, धावसंख्या झालेली आहे ती 33। तैमूर 11 संघाला जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे, ते पण कंपल्सरी चेस आहे, संघनायकाने याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण आशिष साऊंड सर्व्हिस या संघाने सजवून घ्यायचं आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे। यानंतर होणारा सामना अनघा 11 दाभट वर्सेस निर्वेद फायटर, दोन्ही संघनायकांना एक विनंती आहे, त्यांनी टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। अनघा 11 आणि निर्वेद फायटर्स दोन्ही संघनायकांनी टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। पुन्हा एकदा पुकार देतोय अनघा 11चा कर्णधार आणि निर्वेद फायटर संघाचा कर्णधार, दोघांनीही टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। दरम्यान सलामीची जोडी नॉन स्ट्राईक ला येतोय दादू आणि स्ट्राईक ला येतो ओसामा। पहिलं षटक घेऊन येत आहे तो प्रदीप संघाकडून पहिला आणि आपलं स्वतःच देखील पहिलं षटक घेऊन येतोय तो प्रदीप। सुरेख गोलंदाजी पाहिली आहे आम्ही ती प्रदीपची, अगदी हायस्कूलला असल्यापासूनच सुरेख अशी गोलंदाजी करतो तो प्रदीप, बॅटिंग सुद्धा त्याची अतिशय चांगली आहे, पाहूया प्रदीप आपल्या संघाला आपलं योगदान कितपत देतोय ते। ओसामा सामना करेल प्रदीपचा,
प्रदीप चा पहिला चेंडू स्ट्राइक ला येतो ओसामा। प्रदीप चा पहिला चेंडू आणि पाहूया ऑफ साइड ला तटोल चेंडू त्या ठिकाणी किती धाव निघतात आणि चौकार पहिल्या चेंडू वरती निघाला येतो चौकार। धाव संख्या चार ने वाढते, धाव संख्या झाली चार। पुन्हा एकदा ओसामा सामना करेल प्रदीपचा। प्रदीप पुन्हा एकदा दुसरा षटक दुसरा चेंडू घेऊन येतो प्रदीप आणि त्या ठिकाणी पाहूया आणि त्या ठिकाणी किती धाव मिळतात त्या आणि पुन्हा एक चौकार गेलाय तो बाईकच्या स्वरूपात। पाच वाईटचा एक चेंडू आणि बाईकचे चार असे एकूण पाच धावसंख्या पाच निवडते। धावसंख्या झालेली आहे ती नऊ। प्रदीपचा महागड षटक, प्रदीपचा पुढचा चेंडू पाहूया ओसामा काय करतो। ओसामा लेग साईडला तटोल चेंडू पाहूया त्या ठिकाणी किती धाव निघतात त्या आणि चौकार। ओसामाच्या बॅट मधून निघालेला हा चौकार। धावसंख्या चार ने वाढते, धावसंख्या झालेली आहे ती तेरा। प्रदीपचा पुढचा चेंडू, धावसंख्या झालेली ती तेरा। पुन्हा एकदा ऑफ साइडला तटवलेला चेंडू आणि पुन्हा एक चौकार। एकदम आरामात खेळतोय तो ओसामा। धावसंख्या मात्र चार ने वाढले, धावसंख्या झालेली ती सतरा। अगदी चांगलाच अभ्यास करून आलेला दिसतोय ओसामा। प्रदीप वरती दडपण काहीस। प्रदीपचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओसामा पाहूया या चेंडूवरती देखील चौकार निघतोय का। पुन्हा एकदा तटोल चेंडू त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा चौकार। धावसंख्या पुन्हा चार ने वाढते, धावसंख्या झाली ते एकवीस। मला वाटतं ह्याच ओव्हर मध्ये हा सामना संपतोय की काय। एक ने धावसंख्या वाढलेली आहे, धावसंख्या झालेली ती बावीस। खूप महागड षटक पाहायला मिळत आहे इथे प्रदीप कडून। पुन्हा दादू कदम पाहूया संघासाठी काय करतात। दादूने सूर्य कसा तळले चेंडू पाहूया त्या ठिकाणी किती धाव निघतात ते। धावसंख्या एक ने वाढते, धावी संख्या झालेली आहे तेवीस। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती तेवीस। वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो मोहसिन ना मोहसिन। दुसरं षटक घेऊन येतो मोहसिन। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती तेवीस। तेवीस झाले होते। मोहसिनचा पहिला चेंडू स्ट्राईकला येतो आदित्य। आदित्य पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो। मोसिमचा पहिला चेंडू आणि आदित्यने उसरे कसा तटवलेला ऑफ साइडला आणि चार धावा मिळत आहेत त्या तैमूर इलेव्हन संघाला। धाव संख्या चार ने वाढते, धाव संख्या झाली ती सत्तावीस। अकरा चेंडू सात धावा आणि पुन्हा एकदा चौकार। एकतीस झाले। जिंकण्यासाठी दहा चेंडू आणि तीन धावा तैमूर इलेव्हन संघाला। मोहसिनचा पुढचा चेंडू स्ट्राईकला येतो दादू। दादूने सूर्य कसं तटवले चेंडू निर्धाव चेंडू जातोय। पुन्हा एकदा मोहसिन। आणि सूर्य कसा ऑफ साईडला तटवले चेंडू आणि चार धावा आणि अशा तऱ्हेने तैमूर इलेव्हन संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे। विजयी संघाचे अभिनंदन। यानंतर होणारा सामना अनघा इलेव्हन वर्सेस निर्वेद फायटर। यानंतर होणारा सामना निर्वेद इलेव्हन वर्सेस अनघा इलेव्हन। दोन्ही पुढचा सामना लगेच चालू करायचा आहे। अनघा इलेव्हन संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय।
निर्वेद 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे। अनघा 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे। यानंतर होणारा सामना छत्रपती शंभूराजे क्रिकेट क्लब वर्सेस डॉक्टर विहान जाधव, विहान 11 या संघांच्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आहे की त्यांनी यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे। शंभूराजे 11 वर्सेस विहान 11। निर्वेद फायटर कडून कृपया सामना लवकर लवकर चालू करा। चला चालू सामना निर्वेद वर्सेस अनघा। पहिला चेंडू आणि पहिलाच गडी तंबू मध्ये परत संघाला लागलेला पहिला हादरा त्याची जागा सांभाळण्यासाठी येतो तो म्हणजे फलंदाज फैजान। अनघा संघाकडून प्रथमता गोलंदाजी करतोय जहूर। पाहूयात पुढचा चेंडू जहूरचा। पुढचा चेंडू हा मात्र स्वर चेंडू संघाचं उघडलेलं खात एक धाव। पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू परंतु त्याला सुंदर असा फटका मारलाय एक धाव पूर्ण। आता मात्र जर सामना करेल उभेद सुंदर असा हा चेंडू तो उभेदला काहीच समजला नाही चेंडू हा मात्र अतिरिक्त एक धाव ती म्हणजे बाईच्या रूपाने। पुढचा चेंडू त्याचा सामना करेल फैजान। पुढचा चेंडू हा सुंदर बीट अतिरिक्त एक धाव आणि टोटल 5 धावा बाईच्या रूपाने संघाची वाढती धाव संख्या एक बाद। आठ। पुढचा चेंडू जहूरचा पुन्हा एकदा स्वर चेंडू आणखी अतिरिक्त एक धाव वाढती धाव संख्या 9। सुंदरसा चेंडू होता हा सुंदरसा झेल पाहायला मिळतोय संघाला लागलेला दुसरा झटका उभेच्या रूपाने त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय गोपाल। अनघा 11 सुंदर असं गोलंदाज सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय या संघाकडून। तितकीच बिकट अशी ही यांची फलंदाजी। पाहूया पुढचा चेंडू बॅटची काळा घेतले चेंडूने आणि तितकाच चेंडू हातात येईपर्यंत गडी पुन्हा एकदा तंबू मध्ये परत। सुंदर असं षटक पाहायला मिळालं आपल्याला जहूरच आपल्या संघासाठी। एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धाव संख्या 3-9। नितेश सावंत कृपया आपण समालोचन कक्षात यायचं आहे। बॉलर नेम रोशन। पाहूया रोशनला मारा करेल आयन। रोशनचा पहिला चेंडू आयनला काहीच समजला नाही चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात। पाहूया पुढचा चेंडू रोशनचा आयनसाठी सुंदर असा फटका गॅप मध्ये 4 धावांसाठी संघाची वाढती धाव संख्या 13। रोशनचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा फटका होता एक धावावरतीच समाधान मानावं लागेल धाव संख्या 14। पाहूया गोपाल रोशनला मारा करेल। रोशनचा पुढचा चेंडू
गोपाल ने पुनः एकदा बैट ची कड़ा घेतले परंतु धाव मिळवण्यात अपयश। सुंदर असे सामना रंगला ह्या दोन्ही संघांमध्ये। पुढचा चेंडू सुद्धा काहीसा न समजलेला आणि तितकीच गच्छाळ क्षेत्र रक्षणामुळे बळी जाताना वाचलाय तो गोपालचा। पावे आयान रोशनला मारा करेल। सुंदर असा पटका होता परंतु पुन्हा एकदा बीट। दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धाव संख्या 15। सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अनगा संघाकडून। पाहूया अंतिम निर्णायक षटक वैयक्तिक पहिले संघाकडून अंतिम शेवटचे 15। गोलंदाज जुबेर। सुंदरसा फटका परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण। पुढचा चेंडू त्याला मारा करेल अयान। पाहूया हा फटका असा काहीसा न समजला परंतु बीट झालाय। सोर्टी धाव काढले एक। वाढती धाव संख्या 17। पाहूया जुबेरचा पुढचा चेंडू त्याला मारा करेल तो गोपाल। काहीसा धावपट्टीचा आढावाच घेताना कारण का चेंडू आणि बॅटचा दूर दूर पर्यंत मेल नाही। एक धावावरतीच समाधान मानावं लागेल। संघाची वाढती धाव संख्या 18। सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। पुढचा चेंडू सुद्धा गोलंदाजाच्या हातात। पुन्हा एकदा बीट आणि पुन्हा एकदा गडीबाद। तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धाव संख्या 18। अनगा संघासाठी 19 धावांचा आव्हान ठेवलंय। 18 चेंडू 19 धावा। विहान 11 आणि छत्रपती संभाजीराजे संघ कृपया आपण नाणेफेक साठी समालोचन कक्षात यायचं आहे। श्री नितेश सावंत कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। चला पंच सामना चालू करून घ्या। उभेद त्याला मारा करेल तो जहूर आणि जुबेर। पुढचा पहिला चेंडू उभेदचा काहीसा न समजला चेंडू स्वरच्या रूपाने एक धाव। संघाचं उघडलेलं खात उभेद। पाहूया पुढचा चेंडू कटवला चेंडू गॅप मध्ये एक धाव पूर्ण आणि जिथे एक धाव होती तिथे मात्र चार दिल्या। संघाची वाढती धाव संख्या बिनबाद 5। पुढचा चेंडू उभेदचा दुसरा चेंडू त्याला मारा करेल तो जहूर। काहीसा न समजलेला चेंडू। पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा मात्र आता क्लीन बोल्ड आहे। यष्ट्या पडल्यात जहूर पुन्हा एकदा तंबूत परत त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय। संघाचा कर्णधार जयेश कासारे। पाहूया जयेश खर तर खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा असो आपण आपलं समर्थ तेव्हाच दाखवायचं आहे जेव्हा समर्थ आपल्याला